भुजबळांना भाजपची ऑफर, जरांगेंचे आरोप, ऑफर नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण, तर दुसरीकडे ओबीसींच्या एकजुटीसाठी भुजबळांच्या हालचाली। आता मराठा ओबीसींचं सर्व समाज घटकांच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करणार राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत मोठा निर्णय। अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, मागणीनंतर कोल्हे अजित पवार यांच्या भेटीनं चर्चांना उधाण। कोल्हापुरातील स्वाभिमानीचं आंदोलन अखेर मागे, कारखानदार ऊस दराला 3,100 रुपये FRP द्यायला तयार, तर दुसरा हप्ता 100 रुपये ही लवकरच जमा होणार, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींची माहिती। शिवसेना आमदार अपात्रतेवर तिसऱ्या दिवसाची सुनावणी संपली, सुनील प्रभूंच्या साक्षीची उलट तपासणी, तर विधानसभा अध्यक्षांकडून पक्षपातीपणा, सुनील प्रभूंचा आरोप। कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ईडीकडून 6 तास चौकशी, पूर्ण सहकार्य करण्याची पेडणेकरांची भूमिका, तर सोमय्यांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1 जुलै 2023 पासून मूळ वेतनावरील महागाई भत्ता 46%।